खोडरबरची दुनिया. अनेक वस्तू खोडरबरच्या आकारात एकाच ठिकाणी या संग्रहात बघायला मिळतात. नगरमध्ये एका मुलीनं तिच्या छंदातून चक्क खोडरबरचं एक विश्व तयार केलंय. वस्तू जमवण्याचा छंद अनेकांना असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू. पण अहमदनगर मधल्या इयत्ता 6वीत शिकणाऱ्या श्रेया हिला इरेझर म्हणजेच खोडरबर जमवण्याचा छंद जडलाय. 11व्या वर्षात तिनं थोडे थोडके नाही तर 1000 खोडरबर जमा केले आहेत. सगळ्यांनी थोडं थोडं कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. काही माझ्या मित्रमैत्रिणींनी आणलेलं आहे, काही मी कलेक्ट केलेलं आहे माझ्या ह्यांनी. हे सगळ्यांनी थोडं थोडं करून माझा ह्या एवढा मोठा इरेझर्सचा संग्रह बनलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की हे सगळे खोडरबर एकाच आकाराचे आहेत का? तर नाही, या संग्रहात वेगवेगळ्या रंगाचे आकाराचे खोडरबर आहेत. मोबाईलच्या, सायकलच्या, कार्टूनच्या आकाराचे देखील खोडरबर आहेत. यामध्ये अगदी 1 ते 0 अंक, ए ते झेड पर्यंतची अक्षरं, भौमितिक साहित्य, फुलं इतकंच नाही तर अगदी पक्षी आणि मासे सुद्धा आहेत. सायकल, रिक्षा, स्कूटर, बाईक अशा प्रकारचे खोडरबर पाहिले की या अनोख्या दुनियेत आपण हरवून जातो. तर मी श्रेयाला नेहमी विचारतो की श्रेया तुला काय पाहिजे, तर ते म्हणते पप्पा मला काही नको, फक्त माझ्यासाठी इरेझर सांगा. बाहेरगावी गेलो, मॉलमध्ये जाऊयात किंवा कुठेही असेल, ते एक बघतो की पहिले श्रेयासाठी काय इरेझर्स आपल्याकडे तिथं अवेलेबल आहेत ते मी घेऊन येतो. नर्सरीपासून श्रेयाला खोडरबर जमवण्याचा छंद आहे. तिला कोणी खोडरबर दिले तर ती वापरत नाही आणि संग्रह वाढत जातो. तिचं एक खोडरबरचं विश्व विस्तारत आहे. 3-4 वर्षापर्यंत तर मलाही कल्पना नव्हती की ती खरंच हा छंद जोपासतीये. ठीक आहे, आपण एक इरेझर म्हणजे काय की एक साधा खोडरबर आहे, ती आंटीए ठेवतीये. कदाचित तिने त्याच्यातले काही इरेझर्स वापरलेही असतील असं मला वाटायचं. पण जेव्हा मी तिने मला तिचा बॉक्स दाखवला तेव्हा मला कळलं की ती ह्याच्यातला एकही इरेझर वापरत नाही. श्रेया आज 11 वर्षाची आहे आणि जवळजवळ 1000 खोडरबरची मालकीण आहे आणि खोडरबरच्या दुनियेची राणी देखील. तिच्या छंदासाठी खूप खूप शुभेच्छा. मकरंद घोडके, झी मीडिया, अहमदनगर.